आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, मुख्यमंत्री मोदी आलेले, कशा प्रकारे तयारी आहे, काय माहिती द्या? तयारी अशी म्हणजे बघा, दिवस थोडेसे आहेत आणि त्या दिवसांमध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे. जसं पहिलं 5 दिवसाची टेस्ट मॅच चालायची, आता ही 15 दिवसाची आहे, म्हणजे कमी 45 दिवसामधले सर्व दिवस गेलेले आहे. 15 दिवसामध्ये आपल्या 2020 सारखं खेळायला लागणार आहे आणि हे आपण खेळूया, कारण अनुभव हा कामाला येतो, त्या पद्धतीने खेळूया आपण. मुख्यमंत्र्यांनी काय मार्गदर्शन केलं पुढील? नाही, फॉर्म भरायला आले, त्यांना पुढे पण फॉर्म भरायला जायचं होतं, त्यामुळे फॉर्म भरून ते निघाले. सर, हिंदी 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 आव्हानात्मक काय वाटतं या मतदारसंघात? मला असं कधीच आव्हान वाटलं नाही, त्यामुळे याच्या अगोदर देखील रथी महारथी निवडणुकीला उभे राहिले होते. पण माझं काम असतं की पहिल्या दिवसापासून मी काम करतो, 365 दिवस मी काम करत असतो, त्यामुळे इलेक्शनचं कधी टेन्शन घेत नाही. आणि लोक देखील बघतात की काम करणारा व्यक्ती कोण आहे, सुशिक्षित व्यक्ती कोण आहे, त्या सभागृहात जाऊन बोलणारा व्यक्ती कोण आहे, या सर्व गोष्टी काउंट केल्या जातात आणि त्या पद्धतीने काउंट केल्या जातील. काँग्रेसकडनं तुमच्या उमेदवारीवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं, ज्यांच्यावर चौकशीचे आरोप होते त्यांना माहितीने उमेदवारी दिली असं काँग्रेसकडनं? त्यांना काय माहीत नाही आहे, त्यांनी जरा सुप्रीम कोर्टाचा रिपोर्ट वाचावा. हम तुम्हारे साथ हैं.